नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मराठी रेसिपी या चॅनल मध्ये। आज मी तुम्हाला बेसनची बर्फी बनवून दाखवणार आहे। पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपली इथे बेसनची बर्फी तयार झालेली आहे। चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। बेसन बर्फी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। दोन वाट्या मी बेसन घेतलेलं आहे, या वाटीने प्रमाण घेतलेलं आहे। एक वाटी साखर घेतलेली आहे, एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी ह्या वाटीने अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे। सर्वात अगोदर आपण पाक बनवून घेणार आहोत। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण साखर घालून घेऊयात। त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। एक तारी पाक बनवून घ्यायचा, आपल्याला पूर्ण गोळी तयार करायची नाही, एक तारी आपण पाक बनवून घेऊया। तर आपल्याला 7-8 मिनिटं लागतात एक तारी पाक बनवण्यासाठी, जास्त वेळही लागत नाही। अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर खाली चिकटणार नाही, आपला पाक व्यवस्थित तयार होईल। 1-2 मिनिटांमध्ये छान आपली साखर विरघळलेली आहे, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीनेच आपल्याला व्यवस्थित असा पाक तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता 5 मिनिटांमध्ये छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये मी 10-12 केशरच्या पाकळ्या भिजत ठेवल्या होत्या, त्यामुळे काय होतंय छान रंग येतो आपल्या बर्फीला। यामध्ये पाकामध्ये ओतूयात आणि मिक्स करून घेऊयात। आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे, जास्त गोळी तयार झाली नाही पाहिजे, त्यामुळे काय होतंय आपली बर्फी कडक होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला एक तारीच पाक भरून घ्यायचा आहे। या पद्धतीने अशी छान उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही। तर आता मी अशा पद्धतीने हलवत राहते। मिनिट झालेले आपण आता पाक चेक करून पाहणार आहोत। तर आपला एक तारी पाक तयार झालाय का आपल्याला बोटाने चेक करून पाहायचं आहे। पाहू शकता तुम्ही, ते एक तारी पाक आपला तयार झालेला आहे। बोटाला असा चिकटते, पाहू शकता तुम्ही। थोडस थंड झाल्याच्या नंतर जास्त चिकटला जातो, पाहू शकता। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि बेसन पीठ आपण भाजून घेणार आहोत। इथे आपल्याला जास्त गोळीही बनवायची नाही, त्यामुळे आपली बर्फी खूप कडक होते। गॅस बंद करून देऊयात। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। पूर्ण आपल्याला तूप नाही घालायचं, थोडंसं आपण शिल्लक ठेवू, लागल्यानंतर आपण ऍड करू। शिल्लक ठेवलेला आहे, यामध्ये बेसन घालूयात। अगोदर आपल्याला बेसन थोडंसं भाजून घ्यायचंय, नंतर रवा घालायचा आहे। मंद गॅसवर आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे, बेसन खाली करपण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण मंद गॅसवरच बेसन व्यवस्थित भाजून घेऊयात। बेसन आपल्याला काळजीपूर्वक भाजायचं आहे, कारण की खाली करपण्याची शक्यता असते। इथं बेसन आणि मी तूप व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण रवा घालूयात। रवा घालून आपलं जेवढं शिल्लक तूप राहिलेलं आहे तेवढं आपल्याला घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। रवा आपल्याला बेसन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण आपल्याला हे मिश्रण मंद आचर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली बर्फी खूप सुंदर तयार होते। गॅस फुल केला का ते डागण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला मंद आचर हे व्यवस्थित बर्फी बनवून घ्यायची आहे। 10-12 मिनिटं लागतात आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित भाजण्यासाठी। तोपर्यंत आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। थोडासा रंग चेंज झाला का आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर आपण हे 10-12 मिनिटांसाठी अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घेणार आहोत। मिनिटं झालेले पाहू शकता आपल्या बेसनचा कलरही चेंज झालेला आहे। अजून आपण 5-6 मिनिटांसाठी हे बेसन आणि रवा व्यवस्थित भाजून घेऊयात। बर्फी पण आपली खूप छान होईल। 5-6 मिनिटांनंतर आपण परत चेक करू। बेसन आपलं छान भाजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। कलरही चेंज झालेला आहे आणि वासही छान येतोय बेसन भाजलेला। आता यामध्ये आपल्याला पाक ओतायचा आहे। सर्व आपण पाक बनवलेला ओतूयात आणि आपल्याला थोड्या वेळासाठी गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित।
व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे, मिश्रण थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे। मिश्रण घट्ट होऊस्तर तयार करून घ्यायचं आहे। चमच्याने हलवत राहायचं आहे व्यवस्थित असं। खाली डागण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। होऊ शकतं एक दोन मिनिटांमध्ये छान आपलं मिश्रण असं घट्ट व्हायला लागलेलं आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे। हे मिश्रण पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे। अजून आपण एखाद्या मिनिटासाठी छान असं घट्ट बनवून घेऊया। चमच्याने या पद्धतीने आपल्याला सारखं मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि एका ताटामध्ये आपल्याला हे बर्फीचं मिश्रण टाकायचं आहे। लावलेलं आहे मी आणि आता आपल्याला हे बर्फीचं मिश्रण सर्व ओतायचं आहे। बर्फीचं मिश्रण सर्व ओतलेलं आहे। आता आपण सारखं करून घेऊया। या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण सर्व व्यवस्थित असं सारखं करून घ्यायचं आहे। तुम्ही मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर तुम्ही या पद्धतीने हे बर्फीचं मिश्रण मी व्यवस्थित असं सारखं करून घेतलेलं आहे। यावरतून आपण डेकोरेशनसाठी काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडते ते तुम्ही टाकू शकता। तर आता आपण हे बर्फीचं मिश्रण 20 मिनिटांसाठी शेट करून घेऊयात, नंतर आपण बर्फी चेक करून पाहूयात। गरम आहे तोपर्यंतच आपल्याला बर्फी कट करून घ्यायची आहे। थोड्या 10 मिनिटांनंतर आपण ही बर्फी कट करून घेऊयात। बर्फी आपण आता कट करून घेऊयात। 10 मिनिटं झाल्याच्या नंतर आपल्याला बर्फी कट करून घ्यायची आहे। जर जास्त वेळ झाला तर कट होत नाही, कडक तयार होते, पाहू शकता तुम्ही। या पद्धतीने आपल्याला ही बर्फी कट करून घ्यायची आहे। सर्व बर्फी आपण या पद्धतीनेच कट करून घेऊयात। दोन्ही बाजूने आपण बर्फी चौकोनी आकारामध्ये व्यवस्थित कट करून घेऊयात। मस्त कट होते, पाहू शकता तुम्ही। पाहू शकता सर्व बाजूने बर्फी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे। अजून आपण 10 मिनिटांसाठी ठेवूयात, नंतर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। बर्फी आपली छान अशी शेट झालेली आहे 20 मिनिटांमध्ये। आता आपण काढून घेऊयात। तर पाहू शकता खूप छान आपली बर्फी तयार झालेली आहे। मस्त, खूपच छान, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आपण सर्व काढणार आहोत आणि एका डिशमध्ये ठेवायच्या आहेत। खूप छान, सर्व बाजूने आपली बर्फी खूप छान तयार झालेली आहे। आता कसं रक्षाबंधन आहे तर आपण काहीतरी गोड भावाला जात असतो, तर या पद्धतीने तुम्ही घरातली घरातच खूप छान पद्धतीने बर्फी बनवू शकता। सर्व बर्फी आपली खूप सुंदर निघते, पाहू शकता तुम्ही, आणि खूप छान तयारही झालेली आहे। अशा पद्धतीने आपण सर्व बर्फी डिशमध्ये काढून घेऊयात। बर्फी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली, पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपली इथे बर्फी तयार झालेली आहे। आणि तुम्हाला जर प्लेन ठेवायची तर प्लेन ठेवू शकता, किंवा तुम्हाला काजू बदाम पिस्ता याचं डेकोरेशन करायचं असलं तर तुम्ही करू शकता। तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती सुंदर आपली इथे बर्फी तयार झालेली आहे। आतूनही खूप छान आपली बर्फी तयार झालेली आहे। नक्की ह्या रक्षाबंधनसाठी तुम्ही ही बर्फीची रेसिपी एकदा ट्राय करा। आणि रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।